त्याचं आपण जे CCTV फुटेज बघितलं त्यामध्ये आपण बघू शकतोय की एका बंपरने कशा पद्धतीने 3 ते 4 जणांना धडक दिली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील गणेशवाडी येथे असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील ही दुर्घटना आहे. मनपा विभागीय कार्यालया शेजारील रस्त्यावर एका मद्यपीत डंपर चालकाने त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकी तसेच वाहन धारकांना आणि मनपा पथदिव्यांना कशा पद्धतीने धडक दिली आहे हे आपण बघू शकतोय. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची संपूर्ण घटना CCTV मध्ये देखील कैद झाली आहे. या घटनेमध्ये मद्यपी डंपर चालक हा एका पाठोपाठ एक अशा वाहनांना धडक देत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहनासह पलायन करताना आपण बघू शकतो. मात्र मद्यपी डंपर चालकाला आणि त्याच्या इतर 2 साथीदारांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. या अपघातात 4 ते 5 जण किरकोळ जखमी झाले तर 4 ते 6 दुचाकी वाहन आणि 2 ते 3 मनपा पथदिव्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत डंपर चालकावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मद्यपी डंपर चालकाच्या ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला, त्यामुळे ही घटना समोर आली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पंचवटी पोलीस करतात. 9 News महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कादांडे.